अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत श्री सुशील कुमार अगरवाल निर्मित आणि संजय अमर दिग्दर्शित लोकशाही सिनेमा येत्या 9 फेब्रुवारी 2024 ला प्रदर्शित होतोय. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरवर अनेक दिग्गज मंडळी दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, डॉक्टर गिरीशो, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, समीर धर्माधिकारी, शंतनु मोघे हे दिग्गज कलावंत आहेत. या कलाकारांमुळे लोकशाही या चित्रपटाविषयी मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता या पोस्टरमध्ये एका चेहऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आणि हा चेहरा म्हणजे सध्या मालिका, नाटक आणि सिनेविश्वात अग्रगण्य असणारी अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले. मला असं वाटतं की सगळ्यात आधी अल्ट्राला खूप खूप शुभेच्छा की अशा पद्धतीने आपण फिल्म्स आता करणार आहोत खूप. आणि मला असं वाटतं की खूप मोठी स्टारकास्ट असलेली फिल्म आहे की डॉक्टर आगाशे आहेत, गिरीश काका आहेत, त्या समीर धर्माधिकारी आहेत, तेजश्री, आम्ही सगळेच आहोत आणि मोठी कास्ट असलेली. कारण का आजकाल आपण बघतो की मराठी फिल्म्स आणि मग बजेट इश्यूमुळे कमी कलाकार आणि असं, पण इथे एक वेगळ्या पद्धतीचा विषय आणि मुळात मराठीसाठी हा राजकारण हा मराठी माणसाला आवडणारा विषय आहे. मराठी माणसाला आवडणारे विषय म्हणजे क्रिकेट, लावणी आणि राजकारण. तर राजकारण हा विषय आणि तो उत्तम पद्धतीने लिहिला आहे. खरं तर राजकारण हे इतकी वर्ष असंच चालू आहे, पण त्याच्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने जेव्हा विचार मांडतो तो कसा मांडला जाईल हे आम्हाला लोकशाहीमधनं मांडायचं आहे. सध्या रंगभूमीवर आलेलं मर्डरवाले कुलकर्णी हे तिचं नाटक विशेष गाजतंय. या नाटकात तिनं साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतीये. तर आता लोकशाही या चित्रपटातून अभिनेत्री भार्गवी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुले या सिनेमात सुहासिनी चित्रे ही व्यक्तिरेखा साकारत असून सिनेमात लोकशाहीतील राजकारणातील महत्वाकांक्षी स्त्री अशी तिची ओळख करून देण्यात आली आहे. आहेच मी कैकई, पण ही कैकई आजच्या युगातील आहे. हा संवाद सिनेमातील तिची भूमिका अधोरेखित करतो. एक लोकशाहीबद्दल सांगायला मला आवडेल की या सिनेमात कोणीही विलन नाही आहे, सगळेजण माणसं आहेत. आणि माणूस हा कधीही पूर्णपणे पांढरा किंवा पूर्णपणे काळा नसतो, कारण परिस्थिती ठरवत असते की चूक काय आणि बरोबर काय. त्यामुळे इथे सगळे ग्रे, आपण ज्याला म्हणतो ग्रे शेड आपण ज्याला म्हणतो तशी आहे. मराठीत त्याला राखाडी नाही म्हणता येणार, पण मराठीत आपण असं म्हणू शकतो की माणसं आहोत आम्ही. आणि मग त्यामध्ये प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा आहेत, राजकारण आहे, त्याच्यात इच्छा आकांक्षा असतातच. तर त्या इच्छा आकांक्षामध्ये स्वतःची इच्छा मारून आपल्या मुलासाठी धडपडणारी ती एक आई आहे. आणि तिने तिच्या इच्छा मारल्या आहेत, तर तिला आता काय हवं आहे हे तिचं क्लिअर आहे. मग ते भले तुम्हाला चूक वाटेल, पण तिचं म्हणणं आहे की माझ्या मुलासाठी मला हे हवं आहे. तर हे करताना थोडीशी आपण ज्याला इंग्लिशमध्ये ग्रे शेड म्हणतो तशी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मला स्क्रिप्ट वाचल्यावर असं वाटलं की नाही, सुहासिनी खरी बाई आहे आणि तिला खरं काय हवं आहे तिथे ती क्लिअर आहे. म्हणजे तिने कधी आडेवेडे घेतले नाहीत की मला हे हवं आहे, नाही मला हे हवं आहे आणि ते मी मिळव. याच्यासाठी धडपडणारी महत्वाकांक्षी स्त्री आहे. तर भार्गवीचा हा अनोखा अंदाज पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे लोकशाही सिनेमाशी संबंधित इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.